त्यामुळे खूप त्रास होतो आहे, प्लस ट्रॅफिक लागतं आहे आणि खड्डे असल्यामुळे गाड्या पूर्ण असे आदळत आहेत, प्रवाशांना खूप मोठा त्रास होतो आहे. त्यामुळे होतं आहे काय की ह्या सगळ्या प्रकरणामुळे गाड्या गावी उशिरा पोचत आहेत आणि प्रवाशांना खूप त्रास होतो आहे. त्यामुळे प्रवाशांची जास्त गैरसोय होतं का म्हणे म्हणून काही काही ट्रॅव्हल्स त्यामार्गे फिरवून गावी नेत आहेत. बरे जबरदस्त नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या घरचं जेवण व्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे नागपंचमी 13 ऑगस्ट. सरदी माफ करा, व्हिडिओ थोडासा उशीर अपलोड होतो आहे, कारण नागपंचमी काल होती आणि आज व्हिडिओ अपलोड होतो आहे सकाळी. तर ते सोडून द्या. नागपंचमी हा सण सगळीकडे साजरा केला जातो. नॉर्मली आमच्या गावीसुद्धा म्हणजे नागदेवतेची मूर्ती आणून त्यांची पूजा करून त्यांना लाह्याचा आणि दुधाचा हा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते. तसेच गोडधोडसुद्धा हा पदार्थ बनवला जातो. नॉर्मली नेवरे, मोदक आणि आज आम्ही तुम्हाला पातोळ्या ही रेसिपी बनवून दाखवणार आहोत. त्यासोबत कोकणात जाणारे जे ट्रॅव्हल्स आहेत त्यांचे 3 मुख्य अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ मी शॉर्ट पण नक्की बघा. तसेच आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल तर लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ब्लॉग्स आणि नवीन रेसिपीज पाहायला भेटतील. आता समोर मम्मी उभी आहे आणि मम्मी स्वतःहून सांगेल की पातोळ्या रेसिपी बनवण्यासाठी काय काय घेतले. ते मी खोबरं घेतल्या 1 वाटी, हां हे गुळ घेतलं आहे बारीक करून 1/2 वाटी, म्हणजे तुमच्या हिशोबात जास्त कमी करू शकता. आणि हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे पानं घेतले आहेत मी. हे बघा कोणती पानं जी हळदीची पानं, हळदीच्या पाण्यामध्ये पातोळ्या बनवल्या. अच्छा, म्हणजे इथं ह्या साईडला खोबरं, गुळ, तांदळाचं पीठ आणि हळदीची पानं, बस एवढंच आपलं साहित्य घेतलं आहे. आणि अजून चांगली चव येण्यासाठी इथे वेलची पावडर घेतली आहे, म्हणजे वेलची पूड. जास्त बारीक नाही केलंय, म्हणजे खाते वेळी जरा बरं लागतं असं आता खाली येतं त्यावेळी, म्हणून मी जास्त बारीक नाही केलं. त्यामुळे आणि हे पातळ मध्ये मिक्स करणार बरोबर. आता सुरुवातीला आपण काय ठेवलंय? पॅन ठेवलंय मी कढई. आता मी हे भाजून घेणार आहे. अच्छा, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये खोबरं आणि गुळ हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता ह्या साईडला खोबरं आणि गुळ यापासून जे बनवलं चून ते आता पूर्णपणे तयार झालं आहे. आणि ह्या साईडला पुन्हा एकदा कढईमध्ये पाणी ठेवलं आहे. हे जे पीठ दिसतंय ना, ते पीठ तांदळाचं पीठ आपल्या याच्यामध्ये भागवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचं मम्मी आपण आधी? थोडं मीठ घालायचं. मीठ? अच्छा, सुरुवातीला मीठ घालायचं आहे का? ओके, थोडस मीठ घातलंय, जास्त नाही, एकदम किंचित चिमूट भर फक्त मीठ घातलंय. आणि 1 वाटी मी पीठ घेतलंय. अच्छा, 1 वाटी पीठ घेतलंय का? 1 वाटी पीठाला 1 वाटी पाणी घ्यायचं. अच्छा, जेवढी वाटी तुम्ही पीठ घ्याल तेवढीच वाटी तुम्हाला पाणी घ्यायचंय. आणि जी प्रॉपर माहिती आम्ही गेल्या वर्षीच्या नेवरे बनवले आहेत. अच्छा अच्छा, हा बरोबर. ओके, हो एक सांगायचं मग अशी तर राहायला विसरलं, लास्ट नागपंचमीला आम्ही उकडीच्या नेवऱ्या ही रेसिपी बनवली होती. जर तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन पहा. आणि या वर्षी आम्ही बनवतोय हळदीच्या पानातल्या पातोळ्या. बघा, आता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे पीठ दिसतंय ना तांदळाचं, ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे काय घ्यायचं आहे, भागवून घ्यायचं आहे. शब्द आहे भागवून घ्यायचा, मालवणीमध्ये भागवून बोलतो. बघा केलो पीठ थोडं थोडं करून. अच्छा, थोडं थोडं करून हे पूर्णपणे पीठ भागून घ्यायचं. बघा मम्मी जसं करते तसं असं पीठ एका साईडने टाकायचं आहे आणि त्या साईडने ढवळ ढवळ जायचं आहे. हे खाली चिकट टन लगेच पीठ ते. ओके, बघा जबरदस्त झालंय. थोडं पाणी पाहिजे होतं का म्हणजे? आहे ना, बरोबर, म्हणजे प्रॉपर पाणी आहे. बघा साईडला असं उडतं पण मध्ये मध्ये, त्यामुळे ढवळतून प्रॉपर सावकाश ढवळून घ्या. असे गुटळ्या जमा होतात पण ते आपल्या नंतर प्रॉपर मॅशअप करून घ्यायचे आहेत, मळून घ्यायचं नंतर. अच्छा, मळून घ्यायचे आहेत ना. ओके, बरोबर झालेलं आहे. जेवढं पाणी तेवढं. अच्छा, जेवढं पाणी तेवढंच पीठ, म्हणजे 1 वाटी पाणी 1 वाटी पीठ. आणि जर समजा आपण 2 वाटी पीठ घेतलं, मग 2 वाट्या पाणी घ्यायचं. 2 वाटी पाणी घ्यायचं. ओके, क्या बात आहे, जबरदस्त. गरम गरम असते मी ना पीठ तसं मळून घ्यायचं. अच्छा, हे पीठ आता मम्मी म्हणते गरम असते वेळीच मळून घ्यायचं आहे, तर सावकाश घ्या. मला वाटतं पीठ गरम आहे, हाताला चटके सुद्धा बसतात, पण काय गरम असतं मळून घ्यायचं आपल्याला ना, थंडायला ना घेऊ शकत. आणि ते सुट्टे होतात पूर्ण, का ते गोटाळे असतात ना, ते एकत्र येणार नाही नंतर मग, असं होतं. सावकाश पीठ मळून घ्यायचं आहे, गरम गरम आहे, हीट आहे. आता बाबा थोडीशी मदत करूया. इकडे पाऊस होता या साईडला. बघा मम्मी आता हळदीची पानं कटिंग करते मधून, थोडीशी मोठी आहेत. आणि ह्या साईडला जे पीठ केलं होतं भागवलेलं, ते आता प्रॉपर मळून ठेवलेलं आहे. आणि इकडे आपलं चूनसुद्धा पूर्णपणे तयार आहे पातोळ्यासाठी.
आणि या साईडला हळदीची पानं खास करून तुम्ही कैची नाही कापा, कारण सुरीने घेतलं कापत नाही बरोबर. अच्छा, कुठेही फेट फाटत जातात. ओके ओके, म्हणजे सुरीने नाही कैचीने कापा. ओके, मग आता हळदीची पानं पूर्णपणे तयार आहेत आणि आता आपण काय करायचं सुरुवातीला. हे पीठ जरा एवढं घट्ट आहे. ओके, हे थोडं घट्ट आहे. या साईडला मम्मी पुन्हा एकदा हे पीठ मळून घेते, कारण हे पीठ आहे ना कडक होतं, त्यामुळे आपल्याला कडक नाही ठेवायचं आहे, नॉर्मल रेंजचं ठेवायचं बरोबर ना. आणि मी पाणी लावते, तुम्हाला जर तेल तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण हे आम्हाला कसं दुखून करायचं म्हटलं, आम्ही जास्त ऑलिक हे करत नाही म्हणून मी तेल. ओके, नॉर्मली तेलचा जास्त म्हणजे वापरच नाही आहे, कमी किंचित प्रमाण वापर आहे. थोडंसं लावलं मग अशी आणि आता हे बघितलं असं पातळ करायला लावायचं. वा, जबरदस्त नाद कुळा असं पातळ करायला हवं. ओके ओके, चला आता पातोळ्या बनवायला सुरुवात करूया. आणि पीठ सुद्धा पूर्णपणे तयार आहे आणि ते सुरुवातीला हळदीचं पान सुद्धा घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे पीठ घेतलं होतं मग अशी मम्मीने ते आता यामध्ये थापून घ्यायचं आहे बरोबर. ओके, अशा प्रकारे छानपैकी थापून घ्यायचं आहे. हे बघा, पाण्याचा मी हात हे करणार आहे, पाणी लावणार आहे. अच्छा, पाण्याचा जास्त वापर आहे, तेल तूप वगैरे जास्त वापरला नाही आहे. पातळ तापायचं. ओके, आणि आता हे तापून झालंय, त्यानंतर हे जे चून आहे त्यामध्ये वरून ऍड करायचंय. बघा, खोबरं आणि गुळ घेतलं चून आहे ना, याचं मधोमध भरून घ्यायचं. आपण कमीच भरलं, जास्त भरू शकत नाही का? हो, जसं आपल्या आहोत तसं. ओके, कारण जास्त भरलं तर मला वाटतं बाहेर निघून येईल, कारण साईज थोडी छोटी आहे, त्यामुळे जेवढं प्रमाण बसेल तेवढं बसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता काय करायचं, असा मोड करायचा. अच्छा, मोड करायचा. ओके, मी हे पहिल्यांदा सगळं बघतो ॲक्च्युली खरं तर. अच्छा, मोड प्रॉपर होतो का मोल्ड झाला? ओके, फोल्ड झालेला आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं? त्यानंतर मग असं उकळून ठेवून द्यायचं. अच्छा, मी आधी सगळं करून घेणार आहे. अच्छा, अशाच प्रकारे अजून तीन चार बनवून घेणार आहे पातोळ्या, म्हणजे डिझाईन अशी. आणि नंतर मग उकळायला ठेवून द्यायचे, डिझाईन मध्ये असं ठेवून द्यायचं. ओके, हे बघा, अशा प्रकारे जसं पहिला बनवलं हे पातोळ्याची पहिली डिझाईन, त्यानंतर सेम दुसऱ्या पानावरती बनवून घ्यायचं आहे. जसं मम्मीने आधी सांगितलं की हे पीठ थापून घ्यायचं आहे, त्यानंतर हे चून कवर याच्यामध्ये ॲड करून त्याचं फोल्ड करायची घडी त्याची. तर आता जवळजवळ पातोळ्याचे डिझाईन छानपैकी तयार झाले आहेत आणि ह्या साईडला आता आपलं उकडून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मम्मी काय करणार तू? पाणी चापट ठेवलेलं आहे. ओके, मी चाळण ठेवली आहे. अच्छा, आणि या चाळणीवरती आपलं हे एक एक करून ठेवून द्यायचं. ओके, आणि किती मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचं उकडण्यासाठी? 14-15 मिनिटं ठेवून द्यायचं. अच्छा, मोस्टली 15 मिनिटंच ठेवून द्यायची आपल्या उकडायला या पातोळ्या. आता बघूया की एका टायमाला किती राहत आहेत. आम्ही ॲक्च्युली 7-8 बनवून घेतले आहेत साईजच्या. आता इथे सुरुवातीला 2 ठेवले आहेत. आता बघूया बाकी किती उरत आहेत. किती रोज होतो आपण जास्तीत जास्त? किती बघू तुमच्यावर. अच्छा ओके, आपण बघूया नॉर्मली किती रोज होतो आपण. तर अशा प्रकारे सगळे पातोळे ठेवून दिलेले आहेत आणि आता हे आपलं उकडून घ्यायचं आहे 15 मिनटासाठी. आता याचं झाकण ठेवून 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. ओके, आता आपण मेन टॉपिकवरती येऊया, जे मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हलचे 3 मोठे अपडेट. तर त्यातली पहिली अपडेट आहे ती म्हणजे रूटची. कारण आता कसं झालं आहे की मोस्टली काय काय ट्रॅव्हल्स आहेत ना, ते पुणे कोल्हापूर हायवे पकडून कोकणात जात आहेत. आणि जो नॉर्मल रूट आहे डेलीचा NH66, तिथे खड्डे बिड्डे आहेत किंवा नॉर्मली भरपूर, आणि आता पूल येऊन गेला चिपळूणला आणि चिखलसुद्धा भरपूर प्रमाणात झाला आहे, तो अजूनपर्यंत काही नीट झाला नाही, त्यामुळे खूप त्रास होतोय. प्लस ट्रॅफिक लागतंय आणि खड्डे असल्यामुळे गाड्या पूर्ण असे आदळत आहेत, प्रवाशांना खूप मोठा त्रास होतोय. त्यामुळे होतंय काय की ह्या सगळ्या प्रकरणामुळे गाड्या गावी उशिरा पोचत आहेत आणि प्रवाशांना खूप त्रास होतोय. त्यामुळे प्रवाशांची जास्त गैरसोय होता का म्हणे म्हणून काय काय ट्रॅव्हल्स त्या मार्गे फिरून गावी नेत आहेत. भले एक तास उशिरा का होईना, पण मोस्टली सगळ्या त्या ट्रॅव्हल्स त्या मार्गे नेत आहेत आणि गावी सगळ्यांना सुखरूप प्रवाशांना पोहोचवत आहेत. दुसरी अपडेट आहे ती म्हणजे ट्रॅव्हल्स बुकिंगची. मी आता हल्ली 2 व्हिडिओ अपलोड केले होते रिव्ह्यूचा, स्वामी रामेश्वर आणि महालक्ष्मी ट्रॅव्हल. आणि मला बरेचसे कमेंट्ससुद्धा आले, चांगले कमेंट आले, मस्तपैकी खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल, नाईस व्हिडिओ, सगळ्यांचं धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि असे पण कमेंट्स आले की आम्हाला बुकिंग करायची आहे गाड्यांची, नवीन गाडी आहे, दिसायला छान आहे, रिव्ह्यू पण खूप चांगला आहे, त्यामुळे आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, आम्हाला बुकिंग कुठून भेटेल? तर मी बुकिंग करत नाही सर्वात आधी, हा पहिला पॉईंट आहे. आणि जर बुकिंग तुम्हाला करायची असेल तर भांडुपचे सगळे सरदनगरला हे ऑफिस बुकिंग आहे तिथे होतात. आणि जर शक्य झालं तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दीपक इंगळे सर मी यांचा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट दिलेला आहे,
तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. कोणत्याही ट्रॅव्हल्स बुकिंग करतात ते, मोस्टली ते जास्तीत जास्त आचरा, बांदा, सावंतवाडी, कुडाळ ह्या साईडचे करतात. एवढंच नाही, मालवण साईडचे पण करतात. जर त्यांच्याकडे रिझर्व असतील सीट तर ते नक्की करून देतात. तर प्रकाश शिंगे सर यांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला गाड्यांची बुकिंग करायची असेल, नॉर्मली कोणती पण, महालक्ष्मी, स्वामी रामेश्वर, कोणतेही ट्रॅव्हलचे, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे तिसरी अपडेट. तिसरी अपडेट जास्त काय नाही, माझा पुढचा ब्लॉग असेल की नक्की मी कोणत्या ट्रॅव्हलवरती ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, ज्यांच्या जास्त कमेंट्स असतील म्हणजे जास्त वेटेज असतील की ह्या ट्रॅव्हलवरती ब्लॉग बनवा, तर मी नक्की बनवेन. जर्नी पॉसिबल झाली तर बनवेन, कारण आता कसं आहे, नॉर्मली आता बुकिंग सुरू झालं गणपतीच्या, लोकं पण जात आहेत, त्यामुळे रश असणार आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळे मला जर्नी बनवता येणार नाही, पण नक्की ट्राय करेन की ज्या नवीन नवीन ट्रॅव्हल्स येत आहेत त्यांच्या बॉडी, त्यांचे नवीन नवीन फीचर्स हे मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसेच कोकणात जाणाऱ्या आता नवीन नवीन गाड्या सुटणार आहेत आणि हे सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. तर ते सरप्राईज मी नक्की रिव्हील करेन. त्यासाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, घरचे अंडरस्कोर ब्लॉग अंडरस्कोर रेसिपी हे माझं इंस्टा पेज आहे. तर कारण ट्रॅव्हलिंग बाबतीत जे काही इम्पॉर्टंट अपडेट असतात ते मी तिथे नक्की शेअर करतो की नक्की पुढे कोणता ब्लॉग येणार आहे किंवा नवीन कोणती गाडी सुटणार आहे, कोणता रूट असणार आहे, हे सुद्धा मी सगळे अपडेट तिथे देतो. तर नक्की माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि आता बघा, मोस्टली बोलता बोलता 5 ते 10 मिनिटं झाली आहेत. आता बघून घ्या पाहतोय तयार झालेत की नाही त्या. या बघूया, बोलता बोलता 15 मिनिटं झाली. आता बघूया पाहतोय छानपैकी तयार झालेत की नाही. हा हा हा, जबरदस्त जबरदस्त, हळदीच्या पानाचा वास एक नंबर सुटलाय, एक नंबर. आता हे पातोळे उकडलेत की नाही आता मग चेक करून बघूया. पहिले सावकाश काढून घ्यावं लागेल, कारण हीट आहे, गरम आहे एकदम. सावकाश मी काढून घे, चटका उटका लागेल नाही तर. आता बघूया शिजले की नाही, वही उकडले की नाही. हा, हळदीचा खरंच वास सुगंध सुटला आहे. पातोळ्यापेक्षा हळदीच्या पानाने आणि वास एवढा खंबंग सुटला आहे की टेस्ट कशी असेल ती सुद्धा एक नंबर असेल. हे बघा, पातोळ्या झालेल्या आहेत उकडून. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की पानं खोलून दाखवणार आहे कशी झाली ते बघूया. ओके, आता पानं खोलून दाखवते. जबरदस्त, एक नंबर. आणि जी पीठ होतं ते पातळ होतं, त्यामुळे छान डिझाईन आली आहे. आणि हळदीचाच वास सुटलाय, हळदीच्या पानाचा खरं ऍक्च्युली. जेव्हा आपल्याला खायचं असेल ना, त्यावेळी ही पानं ना अशी काढून खायला सुरुवात करायची. ओके, आता खाऊन दाखव. ओके, लाजते मम्मी वाटतं. काही बात नाही, चलेगा. आणि मग आता अशा प्रकारे ही सगळी पानं काढून घ्यायची आहेत. आणि सिरियसली खरं सांगतोय, मजाक न करते, हळदीच्या पानाचा वास खमंग सुटलाय मला ऍक्च्युली. हे खाण्यापेक्षा हळदीची पानं खावं असं वाटतं खरं तर. एवढा सगळं मस्त सुगंध सुटला ॲक्च्युली. आणि डिझाईन बघा छान आली आहे, मला दाखवतो वाटलं तरी. बघा मस्त रेगासुद्धा उठल्या आहेत हळदीच्या पानाच्या. आता अशा प्रकारे बाकीची सगळी पानं उघडून खायला सुरुवात करूया. तर मंडळी, अशा प्रकारे नागपंचमीसाठी आज आम्ही बनवले पातोळ्या आणि छानपैकी तयार झाले आहेत. आता टेस्ट करून दाखवतो कसे झाले आहेत त्या. एक पहिला खाऊन बघूया. जबरदस्त टेक्स्चर मस्त आला आहे हळदीच्या पानाचा. हळदीची पानं खूप चांगली आहेत आणि त्याच्यातून जो चव आला आहे ती वेगळीच चव आहे. तसेच आतमध्ये चूर आहे ना ते भरलं आहे ते सुद्धा एकदम छान आणि सुंदर लागलं आहे. उत्कृष्ट, 5 पैकी 5, 10 पैकी 10 याच पातोळ्याला. पुन्हा दाखवतो मी. जबरदस्त नाद एकदम जबरदस्त छान भंडार झाला आहे. आणि मी खरं सांगतो, खोटं नाही सांगत आहे, मी पहिल्यांदा खातोय. याआधी कसं नागपंचमीला नेवले असतात, मोदक असतात, पण आज पहिल्यांदा असं बनवलं आहे ते सुद्धा हळदीच्या पानामध्ये. खूप भारी झालं आहे. थँक्यू मम्मी, थँक्यू सो मच. मम्मी कॅमेरा व्हिडिओ काढते माझा, थँक्यू सो मच. आणि आता पुन्हा एकदा मला छान लागलं म्हणून दुसरा खातो. आणि हे जो पीठ झालं ना ते भागलं आहे, ते प्रॉपर एकदम पातळ झालं आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम साईज झालं आहे. माफ करा, तुम्ही सुद्धा खायला, बिंदास खायला, नक्की सर्वच सवकायचं तुमचं. बघा छानपैकी तयार आहेत, 4 प्लेट तयार आहेत पातोळ्याच्या, बिंदास खायला या. तर मित्रांनो, मग तुम्हाला आजची ही पातोळे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. प्लस आजचे जे तुम्हाला 3 अपडेट सांगितले आणि आता यापुढे कोणता ब्लॉग येईल ट्रॅव्हलचा, ते म्हणजे बॉडी पूर्ण फीचर सकट, ते सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला नक्की कोणता ब्लॉग आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.